देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। बंदसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी समर्थनाच्या मोर्चात भाजपा वगळता सर्वच पक्ष सहभागी होत बंदमध्ये सहभागी झाले। केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या 3 शेतकरी कायद्यांविरोधात सध्या दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। आंदोलकांतर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती। यवतमाळ वणी पांढरकवडा झरी जामणी तसेच मारेगावात देखील स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला। पाटणबोरी येथील दुकाने सोमवारला बंद असतात त्यामुळे लोकांना हयगत होऊ नये म्हणून तेथील दुकाने 12 वाजता उघडण्यात आले। सकाळी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते किसान सभा शेतकरी संघटना तसेच झरी जामणी पत्रकार संघटनेने एकत्र येऊन घोषणा दिल्या तर मुकुटबन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते। इथे आंदोलक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचले। केंद्र शासनाने जे 3 बिल पास केलेले आहेत लोकांना झोपेत ठेवून त्या बिल पासमुळे शेतकऱ्यांचं एवढं फार मोठं नुकसान होणार आहे की त्यांचे सगळे अधिकार राहणार नाही त्यांच्यासमोर आणि कुठलंही आज व्यापाऱ्याला देण्यासाठी त्यांना काही अडचण राहणार नाही असे धोरण त्या केंद्र शासनाने राबवल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि या लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग घेऊन या मोदींनी फार मोठं या शेतकऱ्यांचं नुकसान करीत आहे आणि हे जनता त्यांना माफ करणार नाही। मागील 12 दिवसापासून देशामध्ये देशाच्या राजधानी दिल्लीच्या सीमेवर हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी आपल्या राज्यकर्त्यांनी जो कृषी कायदा बनवला हा कायदा कृषी विरोधी असून शेतकऱ्याचा अहिताचा असल्याने त्या ठिकाणी मागील 10 दिवसापासून आंदोलन पेटलेलं आहे। परंतु या आंदोलनाची दखल आपल्या देशाच्या सत्ताधाऱ्यांनी न घेता उलट त्या लोकांना खलिस्तानवादी असं म्हटलेलं आहे, भामटे असं म्हटलेलं आहे। आज ते सगळे शेतकरी आज दिल्लीला हवा पाणी विषम परिस्थितीत मच्छर मध्ये थंडी मध्ये संपूर्णपणे त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। परंतु हे दिल्ली सरकार त्यांना अडवण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहेत, जवान आणि किसानांमध्ये संघर्ष पेटवत आहेत। त्यामुळे त्यांच्या संघटनेनी देशव्यापी आज देश बंद करण्याचा आवाज दिला होता, त्याला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी तालुक्यातून आम्ही या तालुक्याचे शेतकरी पुत्र सगळे शेतकरी आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत। सरकारनी तो कायदा मागे घ्यावा आणि शेतकऱ्याच्या हिताचा कायदा बनवावा अशी आमची मागणी आहे। दिल्लीमध्ये जे हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी 15 दिवसापासून या थंडीमध्ये रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्याकरता MSP रेट मिळण्याकरता बसलेले आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र सरकारने आणि महाविकास आघाडीने पूर्ण पाठिंबा दिला, त्याकरता महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रतिनिधित्वात हजारो शेतकरी दिल्लीला जवळपास पोहोचलेले आहे। त्यांच्या समर्थनात झरी तालुका महाविकास आघाडीतर्फे आम्ही मुकुटबन येथे आज रास्ता रोको आणि शांततेत बाजारपेठ बंद केली, त्याकरता इच्छा मुकुटबनच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आम्ही महाविकास आघाडीतर्फे आभार मानतो। 2014 मध्ये वारे माप आश्वासने देऊन मोदी सरकार या देशावर राज्य करत आहे, प्रत्येक तेव्हापासून शेतकरी तसेच कामगार यांची हलाकीची परिस्थिती वाढतच आहे। आज विदर्भामध्ये बोंडअळी किंवा सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालं, कमी उत्पन्न आलं तरी
केंद्राची कोणतीही मदत महाराष्ट्राला मिळाली नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मिळाली नाही। आपले जीएसटीचे पैसे सुद्धा जे महाराष्ट्राला मिळाला पाहिजे होते ते सुद्धा मिळाले नाही। त्याकरतानी महाविकास आघाडी सुद्धा सरकार महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा हतबल आहे, शेतकऱ्यांना मदत अपुरी होत आहे, याला संपूर्ण केंद्र सरकार जबाबदार आहे। आणि जो कायदा पारित केला, जे 3 विधेयक पारित केले शेतकऱ्यांच्या विरोधात, ते विधेयक मोदी सरकारला परत घ्यावेच लागेल, त्याकरता आमचा झरी तालुका महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे। एमसी न्यूज करिता सचिन पत्रकार यवतमाळ।